लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नितिन राउत राजीनामा दिया, राजीनामा दिया, राजीनामा दिया। और नितिन राउत राजीनामा दिया, राजीनामा दिया, राजीनामा दिया। हे सांगते साहेब, हस्ताक्षर साहेबांचं आणि ही डायरी साहेबांची, साहेबांच्या हातातून आता घेतलेली डायरी, अशा पद्धतीने ही माहिती सगळी याच्यामध्ये लिहिलेली आहे। असे हे साहेबांची कामगिरी, सरकारी पगारावरती अशा प्रायव्हेट बैठका लावतात, अशा पद्धतीचं तुम्हाला अधिकार दिलाय का? तुम्हाला काँग्रेसच्या बैठका ह्याचा अधिकार दिलाय का? तुम्हाला काँग्रेसच्या बैठका ह्याचा अधिकार दिलाय का? बीजेपी युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ने राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत के इस्तीफे की मांग की है। विक्रांत पाटील ने कहा कि ऊर्जा मंत्री युवक कांग्रेस जिलाध्यक्ष चुनाव में अपने बेटे कुणाल राउत को जिताने के लिए एमएससीबी अधिकारियों का दुरुपयोग कर रहे हैं। एक विद्युत अभियंता की डायरी में दर्ज चुनावी प्रक्रिया का खुलासा करते हुए विक्रांत पाटील ने ऊर्जा मंत्री पर हल्ला बोल किया। इस अवसर पर नईमबई युवा मोर्चा जिलाध्यक्ष दत्ता गंगाले समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे, जिन्होंने गुजरात भवन में प्रदर्शन करते हुए कहा कि ऊर्जा मंत्री की यह करतूत राज्य को कलंकित करने वाली है, इसलिए जब तक वे इस्तीफा नहीं दे देते युवा मोर्चा का आंदोलन जारी रहेगा। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। या राज्याचे ऊर्जा मंत्री ज्यांच्यावरती राज्याच्या ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने अपयशी झाल्याचं या राज्याने वारंवार बघितलेलं आहे। या राज्याला वीज मोफत देतो की वीज मोफत दिली नाही, वेळेप्रसंगी त्या ठिकाणी विजेचे दर वाढवण्याचं बाब त्यांनी केलं। शेतकऱ्यांच्या शेतातली वीज मीटर त्या ठिकाणी डीपी ट्रान्सफॉर्मर काढून घेण्याचं बाब त्यांनी केलं, असे मंत्री नितिन राऊत। आणि ते आता काय बाब करतायत, तर स्वतःचा मुलगा कुणाल राऊत याला युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी स्वतःकडे असलेलं एमएसईबीचं खातं हे त्या ठिकाणी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना बैठका घ्यायला सांगतायत आणि त्या माध्यमातून त्यांना नोंदणी करून माझ्या मुलाला कसं निवडून आणून राज्याचं प्रदेशाध्यक्ष करा, या सगळ्या पोरखेळामध्ये अडकलेले आहेत। त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी आत्ता त्यांनी एक बैठक नवी मुंबईत ठेवली होती। गुजरात भवन नवी मुंबईचं वाशिदला जे आहे ते DS धनगर हे अधिकारी एमएसईबीचे अकाउंट्स ऑफिसर या ठिकाणी आले, कंत्राटदारांना त्यांनी बोलवलं आणि कंत्राटदाराला बोलवून त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी कुणाल राऊत यांना मतदान करण्यासाठी कशा पद्धतीने ॲपमध्ये, त्यांचं ॲप आहे त्याच्यामध्ये नोंदणी करा, हे त्या ठिकाणी शिकवलं गेलं, ते ट्रेनिंग दिलं गेलं। सरकारी खर्च, गाडी सरकारी, ज्यातून ते धनगर DS धनगर हे अधिकारी आले, त्या ठिकाणी जे काही खर्च केला गेला तो सरकारच्या माध्यमातून, त्या DS धनगर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला। वेळ, आज ऑफिशियल दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही, त्यामुळे ऑफिशियल वेळेमध्ये त्या या ठिकाणी आले आणि या ठिकाणी येऊन बैठक कसली करतात, तर काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये निवडून त्यांना कसं द्यायचं कुणाल राऊतला, याचा त्या ठिकाणी खेळ केला जातो, माहिती दिली जाते। अशा पद्धतीचे अधिकारी जर का भ्रष्टाचारी असतील, याच्यामध्ये काही आर्थिक हितसंबंध आहेत का, हा सुद्धा प्रश्न तयार झाला। नितिन राऊतांनी असं कोणाकोणाला दबाव टाकून ही नोंदणी करायला सांगितली आहे, हा प्रश्न तयार झालेला आहे। आणि त्यामुळे आम्ही ही मागणी करतोय की नितिन राऊत साहेब, आपण या महाराष्ट्राचं खूप वाटोळं केलं, आता किमान या विषयातून आपण लक्ष बाजूला काढा, राज्याचा ऊर्जा मंत्री पदाचा आपण राजीनामा द्या आणि आपण मुलाचं भविष्य सिक्युअर करण्यामध्ये आपण स्वतःला वाहून घ्या। आम्हाला काही म्हणायचं नाही आहे, तुमच्या मुलाचं भवितव्य तुम्हाला महत्वाचं आहे, पण या महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं यांचं भवितव्य तुम्हाला महत्वाचं नाही आहे, त्यांच्या भवितव्याची तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे, हे पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलेलं आहे। आणि तुम्ही जर का अशा पद्धतीनं या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणार असाल, तर तुमच्या पदाचा, त्या खुर्चीचा गैरवापर तुम्ही केलेला आहे, हे पाप तुम्ही केलेलं आहे, आणि म्हणून कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला या पदावर राहता येणार नाही, तुम्हाला त्वरित राजीनामा द्यावा लागेल, आपण त्वरित राजीनामा द्यावा, ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही करतो। हे जे अधिकारी या ठिकाणी आले होते यांना त्वरित यांचं निलंबन केलं गेलं पाहिजे, ही मागणी करतो। आणि त्या बैठकीमध्ये एमएसईबीचे अधिकारी समोर, कंत्राटदार आणि त्याचबरोबरीनं काँग्रेसचे पदाधिकारी होते, ती माहिती देण्यासाठी त्यांची सुद्धा बैठक आम्ही घेतलेली आहे। त्या बैठकीत जी जी चर्चा झाली, हे अधिकारी कंत्राटदारांना कशा पद्धतीने सांगतात की नोंदणी करा आणि काँग्रेसला मदत करा, हे सुद्धा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे। आणि त्यामुळे नितिन राऊत ऊर्जा मंत्री यांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही शांत राहणार नाही, कारण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, युवांच्या अस्मितेचा विषय आहे, युवांवर अन्याय करायचा, शेतकऱ्यांवर अन्याय करायचा, आणि तुमच्या मुलाचं भवितव्य, त्याचं करिअर सेट करण्यासाठी मात्र तुम्ही जीव पणाला लावायचा, हे आम्ही सहन करणार नाही। आम्ही नितिन राऊतांचा धिक्कार करतो, निषेध करतो, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, आणि इथून आता एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन आम्ही मागणी करणार आहे की त्या DS धनगर या अधिकाऱ्यावरती
त्वरित डिसमिस निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.